पुढे शिकायचं आहे आपल्याला सराव संच दोन पॉईंट दोन त्यातील प्रश्न पहिला लिहिलेला आहे मी आकृतीमध्ये कोण वाय बरोबर एकशे आठ अंश कोण एक्स बरोबर एकाहत्तर अंश तर रेषा एम आणि रेषा एन या समांतर होतील का आणि त्यासाठी कारण लिहा बघा रेश कोण एक्स आणि कोण वाय हे जे दोनही कोण दिसत आहे आपल्याला हे दोन्ही कोण आंतर कोण दिसत आहेत आंतर कोणांचा गुणधर्म शिकलो आपण जर आंतर कोण परस्परांचे पूरक कोण असतील तर रेषा समांतर असतात मग पूरक कोणचा अर्थ काय होतो त्यांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असणे आधी या ठिकाणी आपण दोनही कोणांच्या मापांची बेरीज करून बघूया दिलेला आहे आपल्याला कोण वाय बरोबर एकशे आठ अंश आणि कोण एक्स बरोबर एक्काहत्तर अंश दोघांच्या मापांची बेरीज करूया एक्काहत्तर अधिक एकशे आठ बरोबर ही बेरीज होईल एकशे एकोणऐंशी अंश ही जी बेरीज आहे ही एकशे ऐंशी अंश नाही म्हणजेच कोण एक्स अधिक कोन वाय बरोबर एकशे ऐंशी अंश जर असता तर त्यांचे ते दोनही कोण कसे झाले असते एकमेकांचे पूरक कोण झाले असते पण त्या दोघांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश नाही आणि म्हणून आंतर कोण नुसार रेषा एम व रेषा एन परस्परांना समांतर नाहीत जर त्यांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असती तर त्या रेषा समांतर असत्या ते पण त्यांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश नाही म्हणून त्या दोघं रेषा परस्परांना समांतर नाहीत याचप्रमाणे तुम्ही सरावसंच दोन पॉईंट दोनमधील इतरही उदाहरणे सोडवू शकतात अधिक माहितीसाठी पुस्तकामध्ये दिलेले काही गुणधर्म आहेत आंतर कोण कसोटीचा गुणधर्म विक्रम कसोटी गुणधर्म आणि संगत कोण कसोटी गुणधर्म यांना अभ्यासा